आजच्या क्लासला दोन तीन विद्यार्थी जॉईन आहेत, त्याचप्रमाणे पालक वर्ग अधिकारी वर्ग यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि जे पारनेर पारनेरची किती टाईमची तंत्रज्ञानाविषयी आमचे शेखर सर, सुमन सर, त्याचप्रमाणे आंबेडकर सर यांनी खरंच खूप छान व्यवस्था करून दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या पाठाकडे आपण बोलूया. तर बघा, दोन दिवस आपण सलग अपूर्णांक हा घटक शिकतो आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम पाहिला. त्यानंतर कालचा जो घटक होता चढता उतरता क्रम तो पण अभ्यासलाय. तर आज आपण अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी हा घटक शिकणार आहोत. तर सर बघा, अपूर्णांकांची व्याख्या आपण अगोदर पाहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट अपूर्णांक म्हणजे कशा स्वरूपात लिहितो, ते कसं व्यक्त केलं जातं, तर ते पण आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर छेद संपाद असेल तर समच्छेद म्हणतो आणि भिन्नछेद त्याचाही आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. त्याप्रमाणे चढता उतरता क्रम, काल जो आपण आपला घटक होता चढता आणि उतरता क्रम, तर याच्यामध्ये मी याच्यामध्ये पायरीचे उदाहरण देऊन तुम्हाला माझ्या पद्धतीने जसं समजवता आलं तसं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की चढता क्रम म्हणजे आपण अगोदर छोटी संख्या का घेतो कारण पायरी चढतो, आणि चढता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या का घेतो कारण की आपण एकदम वरच्या पायरीवर असतो आणि वरच्या पायरीवर आपण खाली येत असतो. म्हणजे काय, उतरत्या क्रमामध्ये अगोदर मोठी संख्या घ्यायची आणि चढत्या क्रमामध्ये अगोदर लहान संख्या घ्यायची आणि याच्यानुसार त्या संख्येची मांडणी करायची. तर आजचा जो घटक आहे समच्छेद अपूर्णांकांची रूप, आता काय म्हणतात समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांचा अंशांची बेरीज करतो. समच्छेद म्हणजे काय, समांश खाली आहे आणि छेद आहे तसाच तो आपण लिहितो आणि जी अंश असतात त्या अंशांची बेरीज करतो. जसं तुम्हाला स्लाइड वर दिसते 2 अंश छेद 11, 4 अंश छेद 11 आणि 3 अंश छेद 11, आता छेद समान आहे म्हणजे आपल्याला अंशांची बेरीज करायची 2, 4 आणि 3. त्याच्यानंतर समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी ही पण त्याचप्रमाणे असेल 13 अंश छेद 15, 11 अंश छेद 15. तर छेद तसाच राहील, 13 मधून 11 जातील म्हणजे राहिले 2 आणि 2 अंश छेद 15, हे त्याचं फायनल उत्तर असेल. आणि भिन्न छेद अपूर्णांक जे असतील त्यावेळेस आपण जे पहिल्या दिवशी सुद्धा आपण ती उदाहरणं दिली की छेद समान करून मग आपण कृषी क्रिया करत असतो, तर इथं 1 अंश छेद 2 आहे वजा 1 अंश छेद 3. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे आपण उदाहरण शिकणारच आहोत. तर आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया. तर मी पहिला प्रश्न इथे लिहितोय, प्रश्न पहिला आहे दोन छे 11 अधिक 4 छे 11 अधिक 3 छे 11 आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत 11 अंश छेद 11, 2 नंबरचा पर्याय 6 अंश छेद 11, 3 नंबरचा पर्याय 9 अंश छेद 11 आणि 4 नंबरचा पर्याय आहे 8 अंश छेद 11. तर बघा मी काय म्हणतो तुम्हाला, छेद समान आहे का, काय छेद समान आहे 11 11 11 म्हणजेच काय, ही संख्या आपण जेव्हा पाहिजे 2 अंश 11 अधिक 4 अंश 11 अधिक 3 अंश 11 बरोबर, याचं उत्तर काय असतं, छेद पण समान आहे की 11 11 11 छेदामध्ये 11 किती, मग काय फक्त अंशांची बेरीज करेल, अंश कोण कोणते
दो अधिक चार अधिक तीन बरोबर मग दोन आणि चार सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे अंशात आलेली संख्या आहे नऊ आणि हे आहे तो म्हणजे आपण फायनल उत्तर काय आहे नऊ अंश हे अकरा मग हा पर्याय कोण दिसतो पर्याय क्रमांक तीन वर दिसतो आले लक्षात त्यानंतर प्रश्न आपण समजा प्रश्न निकट मागतो दुसरा आता प्रश्न दुसरा तीन अंश ते दहा अधिक पाच अंश दहा अधिक दोन अंश दहा बरोबर की पर्याय वेगवेगळे पर्याय एक दोन नंबरचा पर्याय अकरा अंश दहा तीन नंबरचा पर्याय आठ अंश दहा आणि चार नंबरचा पर्याय सात अंश दहा तर काय सांगितलं तुम्ही यामध्ये तुम्हाला की अगोदर काय करायचं आपण छेद कसे आहे छेद जर का समान असतील तर मग अंशांची बेरीज आपल्याला करायची आहे आता एक अंश तुम्हाला वेगवेगळे दिसतात छेद समान दिसतो म्हणजे काय दिसतंय तुम्हाला छेदामध्ये कोणता अंक असेल दहा आहे दोन अंक दहा आता आपल्याला काय करायचे ते अंशांची बेरीज करायची जर वजाबाकी असेल तर वजाबाकी क्रिया करायची इथं बेरीज लिहिलेली आहे आपल्याला तर आपण इथं बेरीज क्रिया करणार आहोत तीन अधिक पाच अधिक बरोबर आता बघा बरं तीन आणि पाच किती आठ आठ दोन दहा दहा अंश दहा म्हणजे आपण शेवट उत्तर आले दहा अंश दहा मग पर्याय दिसतो का आपल्याला दहा अंश दहा पर्याय आपल्याला कुठं दिसत नाही अशा वेळेस आपण म्हणायचं चुकलेलं आहे अजिबात कारण की हे जे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे याच सूत्र आपल्याला संक्षिप्त रूप बरोबर संक्षिप्त म्हणजे त्याच छोट आता याच छोट रूप कसं म्हणजे बघा जेव्हा अंश आणि छेद समान असते काय म्हणतात तुम्हाला अंश व छेद समान असतील तेव्हा त्याची किंमत किती असते किंवा त्याची किंमत ही एक किती एक असते अरे तर तुम्हाला अंश आणि छेद समान दिसते म्हटल्यावर याची किंमत किती आली आपल्याला ए बरोबर बघा दहा एक दहा आली नाही आली ना याचं फायनल उत्तर आलेलं आहे एक आता एक आहे का पर्याय क्रमांक एक मध्ये एक हे उत्तर आहे बरोबर आता पर्याय एक हा बरोबर आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण ही जी छोटी छोटी टिप्स असतात ते खूप महत्वाचे असतात कारण त्याच्यावर आपला एखादा प्रश्न हा तुटू शकणार याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तीन कडे बघूया प्रश्न क्रमांक तीन आहे तेरा
si penggerak buatan akrab awam si penggerak berbuat banyak di dalam jalan tulis awam si penggerak dua nomor pertanyaannya penggerak awam si tulis tiga nomor pertanyaannya Rata tiga angin cip berdera wajah akra angin cip berdera burung. Ata kain kain yang cip sama dengan cip sedang mandi ada di sanjena pada. Mengata wajahnya angin cip tidak terkait kalau lagi lu wajah berdera kalau. Ata itu kita tiga wajah akra burung. Tiga cuma akra ini kita ini dua berdera. Itu dua angin sedang mandi berdera cipnya. Kaya. छेदामध्ये जर समान असतील तर अशा वेळेस तुम्हाला क्रिया करायला फार सोपं जातं. अशा वेळेस गोंधळून जायचं नाही की बाबा याचं सुद्धा काही करायचं वेगळं काही करायचं आहे का. तर अजिबात नाही. छेदामध्ये सारखे संख्या आहे म्हणून आपण छेदामध्ये आठ तीस संख्या केलेली आहे. याच्या विषयी आपण कोणती क्रिया केलेली दिसत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा सुद्धा आपण त्याचप्रमाणे व्यक्त केलेले आहे. त्याच्यानंतर चढता उतरामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे जे शिबिर आहे तो समान छेद असेल तसं ठेवलेला आहे. मग आता इथं आपण काय काय उत्तर आले आहे दोन अंशित पर्याय क्रमांक कसे मध्ये हे दोन तीन चार म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा बरोबर. चला आता प्रश्न क्रमांक आपण चार कडे जाऊया. प्रश्न क्रमांक चार होता एक अवच्छेद दोन एक अवच्छेद तीन व एक अवच्छेद चार या अपूर्णांकाची बेरीज या अपूर्णांकाची बेरीज आता बघा याच्यामध्ये काय दिसतंय या उदाहरणात तुम्हाला अंश समान आहे पण छेद भिन्न आहे आणि याची आपल्याला बेरीज करायची. इथं लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे का नाही. कारण की लहान मोठेपणा ठरवण्यात आपल्याला समजा अंश सारखा असेल तर आपण लगेच त्याच्यामध्ये सांगतो की जो लहान छेद असेल ती संख्या ज्याचा छेद हा मोठा आहे ती संख्या लहान. पण आपल्याला ही क्रिया काय सांगितले बेरीज करायला म्हणजे बेरीजाच्या वजाबाकी ही क्रिया जर करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला छेद समान असले ते जर नसेल तर ते आपल्याला समान करून मग पुढची क्रिया करायची. मग आता आपल्याला उदाहरण दिले आपण पर्याय घेऊ अगोदर पर्याय पहिला सोळा अंशेद बारा तेरा अंशेद बारा तीन नंबरचा पर्याय बारा अंशेद तेरा आणि चार नंबरचा पर्याय एक चला मग आपण आता याचे स्पष्टीकरण बघूया. आता काय म्हणतात बेरीज करायची म्हणजे एक अंशे दोन अधिक एक अंशे तीन अधिक एक अंशे चार बरोबर. आला आपण पहिल्या प्रश्नात
बारह काल करे इतना इतना दो ना इतना तीन ना इतना चार ना इतना छह ना इतना आठ मतलब आपने ना छह ना बोला संबंध तो इतना वो लगे आशा ने स्टार्ट करता अपना पट सोच के आशा ने तो पट दो ने पट के कार्य करके सही किया ना इसे पट के कार्य करके सही किया कि मैं चार जब पट के कार्य का सही किया तो तुम्हारा लापत कर जाते तो दो ना ये तीन तो इतना संबंध आपन हिंदी जब के ना तो सहा सत्र शक्ति बेटी सहा सही दिमुनी सहा पर क्या से पट सहायक का नहीं मग सहाचे पुढचे संख्या कोणती असेल आपल्याला बारा असेल का हो चार तीन बारा तीन टू बारा बेस बारा म्हणजे आपल्याला इथे ना बारा हा छेद समान मुक्ती क्रिया करूया काय करायचं म्हणून एक औंशिक गुणिले बरोबर आता इथं आपल्याला छेद बारा घ्यायचं म्हटलं काय करावं लागेल दोनला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला बारा भेटेल सहज सैन्यनी बारा इथं सहाय्य गुणवे म्हटल्यामुळं वरती सुद्धा मला सहाय्य गुणावं लागेल आता याचं उत्तर काय सहा एक सहा आणि सैन्यनी बारा म्हणजे याच जे उत्तर आलेलं आहे ते सहा म्हणजे बारा आलेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा बघू आता एक छेद तीन एक छेद तीन तीनला कोणत्या संख्येची गुणल्यानंतर आपल्याला बारा भेटेल तर चार भेटा तीन चो बारा म्हणजे चार गुणायचं म्हटलं वरती सुद्धा चार गुणायचं आठ तर मग आता खाली उत्तर काय असेल चार एक चार आणि चार तीन बारा आता तिसरं बघतो एक छेद चार एक छेद चार आता चार कोणत्या संख्येची गुणल्यानंतर बारा इंटर तीन आहे तिथं तीन गुणतोय म्हटलं वगैरे सुद्धा तीन गुणायचं आहे आणि तीन एक तीन आणि त्यातली बारा आता बिल्डिंग का पर्यंत छेद समान सहा ओळ छेद बारा चार ओळ छेद बारा तीन ओळ छेद बारा मग आपल्याला याची बेरीज करायची काय करायचं सहा ओळ छेद बारा अधिक चार ओळ छेद बारा अधिक तीन ओळ छेद बारा बरोबर आता छेदामध्ये सारखा बारा आहे म्हणून छेद आणि तोच बारा राहणार वर छेद केले सहा अधिक चार सहा अधिक चार अधिक तीन किती असेल सहा अधिक चार दहा दहा तीन तेरा तेरा अंश बारा हे आपलं शेवटचं फायनल उत्तर आलेलं आहे पर्यायामध्ये आहे का तेरा अंश बारा तर हो आहे पर्याय क्रमांक दुसरा पण आपण गोंधळ करून कधी कधी तिसऱ्याला सुद्धा ठीक करू शकतो कारण की गडबड ही आपल्याला अशी तू करायला भाग पाडत म्हणून कधीही पर्याय नीट बघेल इथं पण बघतो तेरा अंश बारा आणि बारा अंश तेरा असे याच्यामध्ये गोंधळ उडू शकतो मुलांचा आणि आयोग आपल्याला पण असेच पर्याय आपल्याला टाकतात त्यामुळे गोंधळ जायचं नाही निरीक्षण करायचं आणि पर्याय व्यवस्थित ठेवायचं म्हणून आता इथं पर्याय क्रमांक दुसरा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तर आमच्या प्रश्नाकडे बोलूया आपण प्रश्न क्रमांक पाच पाच अंशे अधिक तीन अंशे बरोबर काय दिले त्या वेळेला छेदामध्ये सांगितल्या दिलेली नाहीये आणि याचं उत्तर मात्र दिलेलं आहे काय दिलेलं आहे याचं उत्तर एक असेल तर असेल तर चार जागी चार
कोलकाता 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 आए प्रश्न करने का तो देखिए पर्याय क्रमांक तर आता इथं काय करायचं आपल्याला इथं कोणता आधार काय हे शोधू काय करायचंय बघा की याच्या अगोदर तुम्हाला एक नियम सांगितलं होतं घेऊन दिली होती अंश आणि छेद समान असेल तर त्याची किंमत किती असते एक असते आलं लक्ष तुमच्या ठीक काय होत जेव्हा अंश व छेद समान असेल तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत ही एक असते ठीक आहे ते मला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपलं गणित वाचवतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण कधी विसरायच्या नाही बरं इथं काय केलेलं आहे इथं इथं जो अंक असेल आणि इथंचा अंक असेल तो एकच असते पहिल्यांदा आठ असेल पाच असेल तीन असेल किंवा दोन असेल त्याची किंमत आपल्याला काय करावं लागेल आपल्याला तीच क्रिया पाच सहा अधिक सहा छेदामध्ये काय तीच क्रिया बरोबर आता वैचारिक क्रिया काय केली आपण पाच अधिक तीन बरोबर पाच अधिक तीन आठ सहा बरोबर काय म्हणजे मी काय म्हटलं अंश व छेद हे समान असते म्हणजे इथं अंश आपल्याला काय दिलेलं आहे आठ आहे ते पण काय असेल आठच असेल कारण त्याची किंमत आपल्याला काय दिली होती त्याच्यामुळे सारख्या ठिकाणी कोणती संख्या असेल आठ कोणती असेल आठ पर्याय कुठे एक नंबर म्हणून पर्याय क्रमांक एक लगेच स्क्रीनशॉट करून घेऊ चला प्रश्न क्रमांक सहा बघूया आता तुमच्याकडे थोडेसे शाब्दिक उदाहरणात आहे आता शाब्दिक उदाहरणात फार लक्ष देऊन ते गणित करावं लागतं गणित तसे फार सोपे नसतात पण ते समजून घेऊन ते सोडवणं हे महत्वाचं असतं तरी तुम्ही शाब्दिक उदाहरणाद्वारे ते गणित लिहून टाकतो रोगी दरमहा 18,000 रुपये पगार पगार मिळत त्यापैकी त्यापैकी एक अंश छेद नऊ भाग पेट्रोल व खर्च काय करतो पेट्रोल व खर्च करतो व दोन छेद
भार घर करता सा घर करता साकी कर बोला स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते एक एक अंश छेद नऊ भाग तो पेट्रोल खर्च करतो त्याच्यानंतर चार छेद नऊ भाग हा घर खर्चासाठी खर्च करतो आणि दोन अंश छेद नऊ भाग हा बँकेच्या हप्त्यासाठी खर्च करतो तर उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो. आता त्याचा पगार किती 18,000 बरोबर. त्यांनी काय काय खर्च केलेलं आहे आज तो जर आपण ते लिहून पर्याय आपण पर्याय लिहून 2,000 रुपये दुसरा पर्याय आहे 8,000 रुपये तिसरा पर्याय आहे 4,000 रुपये आणि चौथा पर्याय आहे 9,000 रुपये. तर बघा अगोदर आपण खर्च लिहू आणि डायरेक्ट फळ्याकडे गेलो आणि त्याचा खर्च काय आहे पेट्रोल किती खर्च करतो पेट्रोल 1.9 त्याच्यानंतर घर चार अंशे नऊ आणि हप्ते आपण बँकेचा हप्ता द्यानंतर हप्ता त्याचा आहे 2.9 शेवटचा खर्च आणि राहिली अमो ही शिल्लक असते. मग अगोदर काय करावं लागतं याची बिलिंग करावं लागतं म्हणजे त्याचा एकूण खर्च आपल्याला मिळवावा लागेल त्याचा एकूण खर्च किती होतो आणि मग ते 18,000 मधून मायनस करून आपल्याला त्याची शिल्लक रक्कम भेटेल. आपल्याला एकाच्या पाच पाच दोन सात सात अंशे नऊ हा त्याचा पूर्ण खर्च आहे. काय खर्च आहे आता शिक्षक किती असेल. आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी तिथं आकृती काढू लागतो. हे रोहितच इन्कम किती आहे 18,000 किती आहे त्याचा 15,000 बघा आकृतीच्या स्वरूपात तुम्हाला समजवतो. आता त्याचे काही भाग खर्च कसा केलेला आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. बरं छेद किती आहे नऊ आहे त्याच्या एकूण पगाराचा किती छेद केलेले आहे नऊ भागामध्ये छेद केलेले म्हणून आपण इथं नऊ भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे करू बरोबर लक्षात आलं. मग आता त्याचा पूर्ण खर्च किती आहे 7 अंश म्हणजे 7 भाग खर्च झाले आहे. एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग पाच भाग सहा भाग आणि 7 बरोबर. त्याचा एकूण खर्च किती आहे 7 भाग खर्च. आता शिल्लक किती आहे 2,000 हे आपल्या आकृतीच्या स्वरूपात पण तुम्ही लक्ष करा. बरोबर इथं काय करायचं आता इथं 9 भाग आहे छेद आहे आणि इथं 7 आहे म्हटल्यावर आहे 9 अंश छेद 9 वजा 7 अंश छेद 9 बरोबर 9 × 7 म्हणून राहिले 2 अंश छेद 9 हा त्याचा शिल्लक काय आहे शिल्लक शिल्लक भाग लक्षात आला तुमच्या की त्याचा एवढा शिल्लक भाग राहतो.
दोन अंश नऊ हे त्याची शिल्लक असेल तर दोन्ही हे 18 हे त्याचं शिल्लक भाग आहे आणि 18,000 हा त्याचा एकूण भाग आहे. मग आपण याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला भागाकार करावा लागेल. गुणाकार काय करावं, या संख्येतील या संख्येला भाग येतील म्हणजे हे तिरपा भागाकार होईल. तर आता 9 एक 9 9 2 18 म्हणजे 18 ला 2 पूर्ण भाग दिलेला आहे. मग राहिलेले आता शून्य राहिले, शून्य राहिले म्हणजे शून्य शून्य शून्य. लक्षात आलं? आता वरती काय राहिले, अंश राहिले. हा अंश दोन्ही यांची किंमत 2,000 बरोबर 2 × 2 केली 4 राहिले शून्य. तसे येते ही क्रिया कशी केलेली आहे, अगोदर हा शिल्लक भाग दिला त्याचा एक पगार दिला आणि मग मी ही जी पदार्थ आहे ही शोधून दाखवतो. 9 च्या पाळ्यात 18 आहे म्हणून मी 9 ने 18 ला भाग दिला. हे शून्य तर काय केलं, हे शून्य जसे होते तसेच वरती लिहितो. जर मी भागाकार क्रिया केली तर त्याचं उत्तर 5,000 येईल. 18,000 भाग मिळवून 2,000 हे उत्तर येईल. पण इथपर्यंत शॉर्ट मध्ये कसं फक्त दाखवलेलं आहे 9 × 18 आणि राहिलेली जी व्हिडिओ म्हणजे केलेली आहे. मग आता वरती अंश शिल्लक बोलतात आणि 2,000 शिल्लक आहे यांचा मी काय केलेला आहे शेकडेवारी सुद्धा येते, गुणाकार भागाकार क्रिया सुद्धा आपल्याला करावी लागते. म्हणून तुम्हाला जास्त समजून सांगतो की 9 × 18 आणि शून्य वरती ठेवली हे झाले 2,000 2 × 2 = 2,000 बरोबर 4,000. 4,000 दिसतो तुम्हाला पर्याय परत तुम्ही अभ्यास करा स्लाइड वर जो हे सर आता हे होम स्क्रीन लाईच आहे. स्लाइड वरच जो उदाहरण आहे ते आणि त्याचंही स्पष्टीकरण तुम्ही दिलेले आहे तर हे नीट तुम्ही समजून घ्या. कारण की अशा घटकाचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुम्ही पुढच्या देवाच्या परीक्षा सहज देऊ शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आपण. आता प्रश्न क्रमांक 7 बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसतो 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3 बरोबर किती. आता पर्याय आपल्याला दिलेले 24 × 18 एक नंबरचा पर्याय, 2 नंबरचा पर्याय, 20 × 3 फायनल पर्याय तिसरा दिलेला. तुम्ही काय करा, चला जो प्रश्न आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि लगेच त्याचं स्पष्टीकरण येणार होम स्क्रीनवर फळा दिसेल म्हणजे पटकन तुम्हाला नंतर आहे ना नोट्स द्यायला सोपं करतो. आणि 4 नंबरचा पर्याय आहे 8. तर आपल्याला सोडून घ्यायला स्पष्टीकरण बघा. 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3 = 4 × 3
अशा स्वरूपात जे प्रश्न गोंधळात टाकतात की आता काय करायचं, कुठे संख्या नसते पण काही नसते, हा शब्द येतो. छेद समान आहे म्हटलं काय करायचं, आपल्याला छेद तीन लोक टाकायचं, वरच्याची बेरीज करायची. आता बेरीज करायची गरजच नाहीये, करायची चार चारच आहे. काय करायचं, चारचा बारा लागेल किती, चार एक चार, चार दुनिया चार त्रिक बारा, चार चप्पन, चार पंचवीस, चार सत्तर, चोवीस. एखादं उत्तर चोवीस अंशेद तीन. तर पर्याय दिसत आहे आपल्याला चोवीस अंशेद अठरा आहे. पर्याय लिहून देतो की बदल चोवीस अंशेद अठरा दोन नंबरचा आहे, वीस अंशेद तीन, तीन नंबरचा आहे चोवीस अंशेद नऊ, आणि चार नंबरचा पर्याय आहे आठ. आपलं काही उत्तर काय आलेलं आहे, चोवीस अंशेद तीन. कुठं दिसत नाही, मी याच्या अगोदरच्या प्रश्न तुम्हाला सांगितलं होतं तसंच होते. तर त्याचं संक्षिप्त रूप करायचं, संक्षिप्त रूप केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्या ऍफर्मेटिव्ह. मग बघा बरं, चोवीस अंश छेद तीन म्हणजे काय, या चोवीस ला तीन भाग जातो. काय बघा, अपूर्णांक संख्या अंशाखालील छेदामध्ये जे असेल त्याला खाली किंवा वरती भाग जातो काही आवर्णन बघायचं, कारण संक्षिप्त करताना. आता आपला एक प्रॉब्लेम होता अंशाधिक आणि छेदाधिक. आता अंशाधिक म्हणजे काय आणि छेदाधिक काय, थोडक्यात सांगितलं तुम्हाला पण अगोदर आपण उत्तर पाहिजे. आता तीनच्या पाण्या चोवीस आहेत का, हो आहेत. तीन आठ चोवीस, तीन एक तीन, तीन आठ चोवीस, म्हणजे उत्तर काय भेटले आपल्याला, फायनल उत्तर भेटलेलं आठ. पर्याय काय का आहे, पर्याय क्रमांक चार. लक्षात आलं. आता बघा, मी तुम्हाला अंश आणि काही छेदात देतो हे थोडक्यात सांगतो. अंश अधिक अधिक अर्थ काय होतो, मोठा. काय होतो, मोठा. म्हणजे अंश हा मोठा कोणापेक्षा, छेदापेक्षा. म्हणजे छेद कसा असतो, लहान असतो, त्याला आपण अंश अधिक म्हणजे दिसतं का आपल्याला बघा, चोवीस अंश तीन ही संख्या कोणती आहे, अंशात. आणि याच म्हटलं जर केलं तर आपण तीन अंश चोवीस काय होईल, छेदाधिक, छेद मोठा आहे. आणि इथं काय अंश मोठा आहे, एवढं सोपं लक्षात आलं. तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतो मी, पुढच्या गणिता मिळवायचं आपल्याला. प्रश्न आठवा, प्रश्न आठवा काय म्हणतो, सहा अंशे अकरा अधिक अशी एक मोठी संख्या दिली, संख्या दिलेली नाही आणि डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलेलं आहे एकोणतीस अंशे तेवीस. तर ही संख्या कोणती, तर चौकटीची मोठी संख्या क्रमांक कोणती, मी डायरेक्ट आहे तुम्हाला तुमचे नाव द्यावं लागतं. फक्त आपल्याला चौकटीची संख्या काय पर्याय लिहून देतो तुम्हाला, म्हणजे लिहिण्यात माझा वेळ वाचावा म्हणून मी शॉर्टकट पद्धत वापरतो. पर्याय क्रमांक आहे तेवीस अंशे तेवीस, तो तेवीस अंशे अकरा तीन, एक अंशे तीन आणि चार अकरा अंशे तेवीस. बरं, आपल्याला डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे उत्तर. आता इथली संख्या लिहायची काय करावं लागेल, आता इथली एक प्रकारची पण आवड लक्ष देते. आपल्याला काय करावं लागेल अगोदर, इथे तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. सहा अंश अकरा अधिक इथं काहीतरी आहे त्याचं फायनल उत्तर दिले अगोदर आपण म्हटलंय ना, काही असेल अगोदर घ्यायचं आहे ना छेद समान करू, कारण की आपल्याला तेवीस दिलेली छेदामध्ये संख्या किती आहे
tipis. Menurut apa yang kita lakukan, cek juta tipis itu lagi. Ada apa ya? Tipis. Kita tipis sesi, kita tipis sesi. Ani mau cek di kerap kali tipis kerap lagi. Lihat ini picture. Kita tipis kalau kan, dari kita kayu itu kerap kita tipis. Ini dia yang lain. Sahara dulu, ani akra dulu. Akra itu pun tak saya kerap kali tipis. Kita tipis ini untuk mata kita sudah mulai terlihat. Work cycle akra. Ani akra ini tipis. बरोबर आले लक्षात आता मला किती संख्या काय भेटते की याची किंमत ही 18.33 भेटते 6.11 ची किंमत मला 18.33 भेटते म्हणजे इतकी संख्या आपण काढायची आहे तर मग काय करणार की याच्यामध्ये मी काय करणार मायनस करू कोणती संख्या itu wajah lagi nih kriak tadi. Jadi utara ya, jadi utara. Nih, jadi apa yang kamu utara nih? Kita cuma tuh wajah kali. Mengapa? Jadi jangan mau lagi beli beli. Beli beli sih senja kali. Mengapa? Beli beli sih senja karena saya kemudian dia utara, dia cuma tuh wajah kali. Dia mau lagi beli sih senja. Beli beli. Terus, dia pun tis wajah. Ekonomis orang yang tertipis pada 18.33. Jadi, berapa? Karena ekonomis mudah atraksi.
पदावधी आदि की क्रियाएं या कोई पदावधि वह क्रिया है मग कंसाचे बाहेर अजून एक पदापासून होते म्हणजे गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की नाही पण गोंधळून जायचं नाही काय करायचं आपण एक एक क्रिया अमृत करून आपण आपण विधीच करून घेऊ छेद समज दिसत नाकाला उभी सगळी पहिला आणि काय झाले एक विधी चौचे सहा भेटलं पंधरा आणि सहा एकवीस छेद आहे तोच आहे कंस पूर्ण म्हणायचं काय वजा दोन अंश सहा या दोघांची क्रिया केल्यानंतर आपल्याला काय लिहिले आहे एकवीस अंश सात राहिलं काय वजा दोन अंश सात दुसरं काय आहे चार अंश सात वजा बाकी करायचं सुद्धा छेद समानच आहे एकवीस म्हणून दोन गेले दुसरं आहे एकोणीस अंश सात एकवीस मधून दोन गेले एकोणीस एकोणीस अंश सात आता हे दोन पूर्ण संपलेलं आहे बाहेर काय क्रिया सात सात आहे एकोणीस मधून चार गेले तिकडे आहे पंधरा अंशे सात आहे का पंधरा अंशे सात क्रमांक तीन काय केलं की गणित तिथंच केलेलं आहे शॉर्टकट पद्धत केलं की नाही म्हणजे आता प्रत्येक वेळेस आपण संख्या मांडलंच करायचं का नाही आपल्याला वेळ वाचवायचा आहे त्यासाठी आपल्याला आपल्याला कच्चं काम करण्यासाठी जागा असते त्याच्यामध्ये पटकन गणित करायचे पंधरा आणि सहा हे झाले एकवीस एकवीस छेद सहा आता राहिलेली काय वजा दोन अंश छेद सहा दोन अंश छेद सात मांडला लगेच एकवीस मधून दोन गेले तिथे एकोणीस राहील एकोणीस अंश छेद सहा राहिलेला हा शेवटचा पद घेतला मायनस चार वजा सात आणि एकोणीस मधून चार पटक पंधरा आपल्याला उत्तर भेटेल झाडे आहे त्यापैकी एक अंश तीन ही आंब्याची झाले आंब्याची व एक छेद दोन ही नारळाची नारळाची आहे तर उरलेली झाले इथंच आहे तर उरलेली ही फणसाची आपल्याला फणसाच्या झाडांची किंमत सांगेल फणसाची आहे बघा एकूण चार मिळत आपल्याला सहा त्यापैकी आंबे एक छेद तीन नारळ किती आहे एक छेद दोन आणि फणस किती आहे माहिती आपल्याला फणसच करायचे हॅलो लक्षात मग आपण काय करावं लागेल हे किती करावं लागेल जसं तोरोडीचं उदाहरण होत होते बरोबर बेरीज करायची आणि मग जी बेरीज उत्तर असेल याच्या गुणा करायचे मग आता बघा बरोबर
बटकर आता मी एक प्रवाह पटकन घेऊन टाकतो बरोबर आता छायांकित भाग आणि अछायांकित भाग तर प्रश्न असा आहे की छायांकित भागापेक्षा समजा अछायांकित भाग हा कितीने जास्त घटनामय आहे देऊ नका सोबतच्या आकृती छायांकित छायांकित भाग हा छायांकित न केलेला छायांकित न केलेला न केलेला भागापेक्षा कितने जा सकता है कितने जास्त आहे बड़े आणि दिले आपल्याला एक नंबर दोन नंबर नऊ दोन नंबर आहे दोन अंश तीन तीन नंबर आहे एक अंश नऊ चार नंबर आहे एक अंश तीन आता काय दिलेले छायाचित्रात किती आपल्याला जर तुम्ही पाहिले या आकृतीचे तुकडे केलेले छेद किती केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे छेद काय असेल आपला नऊ असेल असे नऊ असेल आणि छायाचे भाग किती आता एक दोन तीन चार पाच सहा हा छायाचे भाग झाला काय झाला छायाचित भाग हा सहा अंश नऊ आणि काय विचारले जाते किती जास्त आहे काय करावं लागेल सहा अंश नऊ वजा तीन अंश नऊ त्यांची वजा लागली पाहिजे किती भेटलं तीन अंश नऊ सहा अंश तीन गेले तीन राहील तीन अंश दिसते का नाही पण याच संक्षिप्त रूप तुम्हाला दिसेल इथं दोन अंश चार नऊ आहे दोन अंश तीन एक अंश नऊ आणि एक अंश तीन मग आता संक्षिप्त रूप करताना तुम्हाला काय म्हणत होत की याच्यामध्ये भागाकार करता येतो मग तीन एक तीन तीन त्रि नऊ एक अंश तीन फायनल उत्तर झालेलं आहे बरोबर पर्याय क्रमांक चार चला धन्यवाद श्रवण सरांना मनापासून या ठिकाणी शिक्षण विभाग मंत्री समितीच्या वतीने धन्यवाद देतो. गेले तीन दिवस या ठिकाणी श्रवण सरांनी अपूर्णांक या घटकामध्ये जे तीन उपघटक घेतलेले होते त्याच्यामध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा त्याचबरोबर अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम त्याचबरोबर अपूर्ण आज अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी या तीनही उपघटकाचं खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित आपले सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्या वतीनं चव्हाण सरांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद.